ಸರ್ವಭೂತೇಷು ಕ್ಷುಧಾರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ ನಮೋತ್ತಸ್ಸೆ 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 ನಮೋ ನಮ. नमस्कार मंडळी, विशेष ज्ञान विभूतीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पौष शुद्ध समाप्तीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते. वर्षभरात एकूण 3 नवरात्र येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते, तर शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते, तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध समाप्ती ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. 2023 ची शाकंभरी नवरात्र ही जानेवारीच्या 5 आणि 6 तारखेला समाप्त होत आहे. शाकंभरी देवी ही अनेक घराण्यातील कुलदेवता आहे, त्यामुळे या देवीची खूप मनोभावे पूजा केली जाते. तसेच या देवीची एक पौराणिक कथासुद्धा आहे. त्यावेळी देवी भागवत होते, त्यावेळी ह्या कथा सांगितल्या जातात. देवी भागवतामध्ये सांगितलेली देवीच्या उत्पत्तीची कथा. देवी भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे एकदा आपल्या देशामध्ये खूप अवर्षणग्रस्त परिस्थिती झाली होती. अवर्षणग्रस्त परिस्थिती म्हणजे खूप दुष्काळ पडला होता. यावेळी अन्नाची खूप टंचाई होती, तसेच पाणीसुद्धा मिळत नव्हते. त्यावेळी अशी परिस्थिती झाली होती की लोक तडफडून तडफडून मरण पावत होते. त्यांच्या या दयनीय स्थितीची देवीला दया आली आणि त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या भाजीपाला निर्माण केला. ज्या लोकांचे अन्ना वाचून प्राण जात होते, अशा लोकांचे प्राण शाकंभरी देवीने वाचवले. म्हणून तेव्हापासूनच या देवीला शाकंभरी हे नाव पडले आणि क्षुधाक शांती म्हणजे प्राणाची शांती करणारी देवी म्हणून या देवीची लोक उपासना करू लागले. महाभारतातील वनपर्वतामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन 1000 वर्ष जप केला, म्हणून सुद्धा या देवीला शाकंभरी हे नाव पडले. ज्या घराण्यांची कुलदेवता शाकंभरी देवी आहे, ती मंडळी पौष शुक्ल समाप्तीपासून ते पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्या आणि 60 कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे, आणि म्हणून या देवीला खूप साऱ्या भाजीपाल्या, खूप सारे फळं यांनी सजवतात आणि तसंच यांना नैवेद्यसुद्धा दाखवतात. आणि म्हणूनच या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमासुद्धा म्हणतात. आणि ही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात, जानेवारी महिन्यात येणारी पहिली पौर्णिमा असते. आता ज्या लोकांची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे, त्यांना शाकंभरी देवीची पूजा कशी करावी ते माहिती आहे, पण ज्यांची शाकंभरी देवी कुलदेवता नाही त्यांनी पूजा कशी करावी? तर पौष महिन्याच्या 8 तारखेला सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे. लाकडी पाटावर लाल कापड घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेभोवती, मूर्तीभोवती किंवा फोटोभोवती चौबाजूने ठेवाव्या. गंगाजल शिंपडून देवीची पूजा करावी. तिच्या प्रसादात खीर, पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवेद्य अर्पण करू शकता. तसेच देवीला अपवित्र अन्न अर्पण करू नये, म्हणजे शिळ्या पालेभाज्या देवीच्या पूजेत ठेवू नये. शिळ्या पालेभाज्यांचा नैवेद्य मातेसाठी करू नये, तर फ्रेश पालेभाज्या आणून त्याचा नैवेद्य करावा. 60 भाज्यांचा नैवेद्य याची भाजी करावी आणि तो देवीला दाखवावा. तसेच नैवेद्यामध्ये वेगवेगळ्या कोशिंबिरी कराव्या आणि मातेसमोर धूप दीप दाखवून तुपाचा दिवा लावून मातेची मनोभावाने पूजा करावी, ध्यान करावी, जप करावे, मातेची आराधना करावी की आम्हाला अन्न पाण्यापासून कधीच वंचित ठेवू नको, आम्हाला सदा अन्न पाणी मिळू दे आणि इतरांना सुद्धा मिळू दे, आणि मातेची आरती करून मातेला प्रणाम करावे. तर अशा प्रकारे साधी सोपी शाकंभरी देवीची पूजा आहे, ती केल्यास आपल्याला शाकंभरी देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू.